नमस्कार, डिकोड या आमच्या स्पेशल शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. डिकोडमध्ये आपण रोज करत असतो प्रत्येक बातमी मागील बातमीचा पर्दाफाश, बातमी मागील सत्य जाणून घेण्याचा हा प्रयत्न असतो. आणि आज अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य विषय आहे तो म्हणजे दूध संपाचा. दूध संपाने अवघ्या महाराष्ट्राला वेठीस धरलं आहे का, किंवा दूध उत्पादकांच्या समस्यांकडे सरकारची अनास्था आहे का, या सगळ्यांवर प्रकाश टाकण्याचा आजचा आपला प्रयत्न असणार आहे. परंतु या दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी आंदोलनं केली आहेत. काही ठिकाणं या आंदोलनाला हिंसक वळणी लागले. राजू शेट्टीच्या आंदोलनावर शेतकऱ्यातील जे जाणकार नेते आहेत त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्रवनचा हा स्पेशल रिपोर्ट काय सांगतो ते आधी पाहूया. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेल्या 3 रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही. दुधाला प्रति लिटर 5 रुपयांची दरवाढ देण्याच्या मागणीसाठी त्यांनी राज्यभरात एल्गार पुकारला आहे. दुधाला 5 रुपये थेट खात्यात अनुदान मिळावं प्रति लिटर या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी व शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काल दूध संघांनी व सरकारने घाईगडबडीने 3 रुपये दरवाढीची घोषणा केली, पण ही घोषणा फसवी आहे. आणि राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनाला घाबरूनच सरकारने अशा पद्धतीची घोषणा करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम आहे. 15 तारखेच्या रात्री 12 वाजेपासून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पंढरपूरला दुधाचा अभिषेक करून या आंदोलनाची सुरुवात राजू शेट्टी साहेबांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आंदोलनाच्या काळामध्ये जे दूध शेतकऱ्यांकडे शिल्लक राहणार आहे, हे दूध आम्ही वारकऱ्यांना वाटणार आहे, हे दूध शाळेत वाटणार आहे, हे दूध गोरगरिबांना वाटणार आहे. आणि आषाढी वारीच्या निमित्तानं जे वारकरी पंढरपूरला येणार आहे, या वारकऱ्यांना आंदोलकांचा काही त्रास होणार नाही, वारकऱ्यांना आंदोलनापासून काही झळ पोचणार नाही, याची पुरेपूर काळजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये सरकारने आमच्यावर जर दडपशाही केली तर मग मात्र कायदा हातात घेऊन त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही स्वाभिमानीची भूमिका आहे. राज्य सरकारनं दूध भुकटी निर्यात करणाऱ्यांना किलोला 50 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे, परंतु हे तुटपुंज आहे आणि यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. जोपर्यंत सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 5 रुपये लिटरला जमा करणार नाही किंवा दूध उत्पादक शेतकऱ्यांना आत्ता असलेल्या दरामध्ये 5 रुपयाची खरेदीची दरवाढ होणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार. हे सरळ सरळ सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचं काम आहे. याच्यामधून काही लोकांना मलाई मिळेल, पण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही, त्यामुळे सरकारचा हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुंबईचा दूध पुरवठा खंडित करण्यासाठी आंदोलन छेडले असताना दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईला कोणत्याही परिस्थितीत दूध कमी पडू दिले जाणार नाही असे स्पष्ट केलंय. वेळप्रसंगी मुंबईला पोलीस बंदोबस्तात दूध पुरवठा करू असंही त्यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही असा इशारा जानकर यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे. की दुधाच्या पावडरचं दर हे जागतिक बाजारात 46% घसरल्यामुळं सर्वच राज्यामध्ये सर्वच देशामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. तरी परंतु आपल्या राज्य सरकारनं निर्णय असा घेतला की प्रत्येक किलोमागं 50 रुपये आपण पावडरला इन्सेंटिव्ह देणार एक्सपोर्टला आणि 5 रुपये मीठला देणार ॲडिशन घेतला. नंतर शालेय पोषण आहारमध्ये नंतर आपलं महिला बालकल्याण विभागाला आदिवासी विभागाला देखील आपली पावडर शासनाची पुरवायचं हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच 1-2 तासापूर्वी केंद्रातले आदरणीय मंत्री सुरेश प्रभूच्या माध्यमातून मी गेली 15 दिवसापूर्वी गेलो होतो, इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी 10% आम्हाला सबसिडी मिळाली कशाला, एक्सपोर्टला पावडरला. त्यामुळं शेतकऱ्यांना मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधले प्रायव्हेट दूध संघ आणि कॉपरेटिव्ह सेक्टरला आम्ही नोटीस पाठवलेत, जर तुम्ही उद्याच्या दूध संघात तुम्ही भाग घेतला संपामध्ये तर तुमच्या योग्य ती सरकार म्हणून कारवाई करेल. तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दूध आंदोलनावरून राजू शेट्टी यांच्यावरच टीका केली आहे. दूध संघाकडे मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा असल्यामुळे दूध संघांना याचा तोटा होणार नाही, हा संपूर्णपणे तोटा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच दूध उत्पादक संघ, सरकार आणि राजू शेट्टी यांची मिलीभगत असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला. या मुद्द्याचे पडसाद आज अधिवेशनातसुद्धा पाहायला मिळाले. सकाळी विधानसभेमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं. या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे
विधान परिषदेमध्ये सुनील तटकरे यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी केली, परंतु स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दूध आंदोलन आता चालू आहे, पण त्याचा प्रसाद येणाऱ्या काळच ठरवू शकतो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. सर, याच मुद्द्यावर चर्चा आपल्यासोबत महाराष्ट्र वनचे मुख्य संपादक विश्वास देवकरजी. सर, स्वागत आहे तुमचं या शोमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर, संवेदनशीलता वागण्याचा नक्कीच मुद्दा आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हेही तितकंच खरं आहे, पण दुसरीकडे अशा प्रकारे हिंसक वळण अशा प्रकारच्या आंदोलनात देऊन एक प्रकारे सरकारला ब्लॅकमेल करून म्हणा किंवा दूध हे जीवनावश्यक वस्तू म्हणून मांडलं गेलं असताना सुद्धा, विशेषतः ज्या ज्या वेळी संप होतात, भारत बंद असतो, महाराष्ट्र बंद असतो, मुंबई बंद असतो, कोणत्याही प्रकारचा राजकीय बंद असतो, त्यावेळी औषधांसोबत दूध सेवा जी असते ती विस्कळीत होऊन दिली जात नाहीत, कारण दूध हे बालकांचं पोषण आहार म्हणून सुद्धा पाहिलं जातं. असं असताना अशा प्रकारे केवळ मुंबई शहराला केंद्रभूत करून त्यांचा दूध पुरवठा खंडित करणं आणि आपल्या मागण्या रेटीज नेणं, याच्याकडे तुम्ही कसं बघताय? इतर सगळे मार्ग संपलेत का असा प्रश्नही निर्माण होतोय या निमित्ताने. संदीप, मुळात दूध उत्पादनाचा जो विषय आहे त्याच्यात ज्यांचं दुखतं त्यांना कळतं असं म्हणण्याची वेळ आज आलेली आहे. तो शेतकऱ्याचा पोरगा ग्रामीण भागामध्ये ऊन असो, वारा असो, पाऊस असो, रात्रीचा अंधार असो, आपल्या गाई आपल्या म्हशी पाळून त्या वाढवून त्या जोपासून जे दुधाचं उत्पादन काढतो आणि जेव्हा तो दुधाच्या किटल्या घेऊन दूध उत्पादक संघांकडे जातो तेव्हा त्याच्या वाट्याला जे येतं त्या वंचनेचा डिकोड आपण आज केला पाहिजे. कारण आपण म्हणता तसं, एका बाजूला दूध ही जीवनावश्यक गोष्ट आहे, विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये दूध हा मानवी जीवनाचा दिवस उगवल्याबरोबर सुरू होणारा पहिला अविभाज्य भाग आहे, पण तिथेसुद्धा शहरी नागरी लोकांची कोंडी केली जाते आहे, राजकारण केलं जातं आहे आणि विशेषतः ते राजकारणी लोकांकडून केलं जात आहे. मी तर आज डिकोड असा करेल की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे वारंवार राजकारण केलं जातं सगळ्यांकडून, विरोधकांकडून सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा, आज विरोधकांनी शेतकऱ्यांचा दुधाचा प्रश्न हातात घेऊन पुन्हा शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं असा डिकोड मी करेल. याचं कारण असं की जे कोणी स्वतःला शेतकऱ्यांचा तारणहार म्हणवतात ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले परवापर्यंत सत्तेमध्ये होते. दूध उत्पादक संघ अनेक तर त्यांचेच आहेत आणि जे स्वतःला स्वाभिमानी म्हणवत आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेसुद्धा ज्या पद्धतीनं हे राजकारण करतायत, मी राजकारण हा शब्द वापरेल, कारण जेव्हा त्यांची 5 रुपयांची मागणी आहे आणि सरकारनं आजच 3 रुपये देण्याची, 3 रुपये अनुदान देण्याची तयारी दर्शवलेली आहे, तरीसुद्धा जर शेतकरी संघटनेचे प्रणेते म्हणवणारे, शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे, स्वाभिमानीचे सगळे जे आंदोलक आहेत त्यांचे नेते जे आहेत राजू शेट्टींसह बाकीचे सगळे, आज जो पवित्रा घेत आहेत की 3 रुपये आम्हाला मान्य नाहीत, किंबहुना अनुदान मान्य केलं तरीही आम्ही आंदोलन मागं घेणार नाही, असा पवित्रा जो घेतला जातो आहे, याचा अर्थच असा की यांना शेतकऱ्यांच्या हिताचं कारण करायचं आहे का यांना स्वतःच्या स्वाभिमानाचं राजकारण करायचं आहे, असा डिकोड आज मी अत्यंत परखडपणे करतो आहे. शेतकरी पुन्हा पुन्हा वेठीस धरला जातो, कधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं, कधी कम्युनिस्तांच्या आंदोलनाच्या निमित्तानं, तर कधी डाव्यांच्या किंवा आत्ता जे विरोधात बसलेले आहेत त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या निमित्तानं होतंय असं की काल परवापर्यंत जे भाजपा किंवा शिवसेनावाले विरोधामध्ये होते ते शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती दूध ओतायचे, आज बाकीचे सारे दूध ओततायत, त्याचं नेतृत्व आता स्वाभिमानीचे लोक करतायत. आणि जेव्हा सरकार सहमतीचं राजकारण करू पाहते आहे किंवा सरकारी नेते चर्चेची तयारी दर्शवतायत, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आणि जानकर यांनीसुद्धा चर्चेची तयारी दाखवलेली आहे, फोनवरून चर्चासुद्धा केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली, पण पवित्र असा घेतला जातो आहे की नाही तरीही आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार. याचा अर्थ असा की तुम्हाला आंदोलनांमध्ये रस आहे, तुम्हाला राजकारणामध्ये रस आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी विधायक तोडगा काढणं किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपली संवेदना जी आहे ती संवेदना प्रश्नापुरती सीमित ठेवणं, याच्या ऐवजी नेते कोणीही असोत, ते स्वाभिमानीचे असोत
किंवा आणखी कोणीही, या सगळ्यांना राजकारणाच्या परिघाभोवती आणि आपलं अस्तित्व मूल्य दाखवण्यासाठीच जास्त रस आहे असं म्हणावं लागेल. संदीप. नक्की सरपंच सर, एक मुद्दा सामान्य शहरी भागात राहणाऱ्या माणसाच्या मनात नेहमी उत्पन्न होतो, त्याचं डिकोड करणं गरजेचं आहे. शेतकरी जो दूध उत्पादक आहे त्याचं दूध जे आहे ते 19 ते 23 रुपयाच्या दरम्यान हे विकत घेतात, परंतु शहरी भागात जे आहे दूध येतं तेव्हा लिटर मागे 43 ते 44 रुपयाच्या दरम्यान हे दूध शहरी भागातले नागरिक विकत घेत असतात. साधारणतः आजच्या काळात पॅकिंग, निर्मिती आणि त्याच्यावरच्या प्रक्रियेचा खर्च जर 9 ते 10 रुपयाच्या दरम्यान असेल तर हे मधले 10 रुपये जे दलालांच्या खिशात जात आहेत, दुधावरची मलाई खाणारी ही जी मधले दलाल जे आहेत यांच्याबद्दल कुणी आवाज उठवताना दिसत नाही आहेत. शेतामध्ये दूध उत्पादन करणं, जसं तुम्ही उल्लेख केला, जो गोर गरीब शेतकरी आहे त्याच्या हातात हे पैसे पडत नाही आहेत, पैसे दुसरीकडे जात आहेत. म्हणजे जी निर्मिती मूल्य आहे तेवढंच त्याच्यावरचं प्रक्रिया मूल्य असं जगातलं हे एकमेव असं उत्पादन असू शकतं. असं असताना त्याच्यावर भाष्य करण्याचं कोणत्याही शेतकरी संघटनेला वाटत नाही आहे. उलट जो जास्त भावाने दूध विकत घेतो आहे त्याचीच कोंडी करण्याचा हा प्रकार आहे, हे कितपत योग्य आहे. संदीप, मूळ आक्रोश जो आहे शेतकऱ्याचा आक्रोश, तो शेतमाल उत्पादनाच्या भावासंदर्भातला असो किंवा आत्ता दुधाचं आंदोलन सुरू आहे म्हणून आपण दुधाच्या विक्री मूल्यासंदर्भात आणि निर्मिती मूल्यासंदर्भात डिकोड करतो आहोत. शेतकऱ्यांचं म्हणणंच असं आहे की त्याच्या दुधाच्या जीवावर जे दूध संघ मलई खाऊन गब्बर होतात ते सगळे राजकारण्यांचे आहे, त्यामुळे जो खोटारडेपणा आहे तो खोटारडेपणा खरं म्हणजे शेतकऱ्यांनी आणखी आक्रमक होऊन उघडा पाडला पाहिजे. आंदोलन करायचं झालं तर राजकारण्यांच्या वळचणीला न जाता शेतकऱ्यांनी ही आंदोलनं स्वतःच्या हातात घेतली पाहिजेत आणि अत्यंत आक्रमक होऊन. आता जे होतं आहे की शहरी भागातल्या लोकांना वेठीस धरलं जातं, शेतकऱ्यालाही वेठीस धरलं जातं. ज्या काळामध्ये आंदोलनं केली जातात राजकारण्यांकडून तो सगळा जर बघितला तर खरीप आणि रब्बीच्या काळात होणारा आंदोलनाचा भाग, अधिवेशनाच्या काळात आंदोलनं झालीच पाहिजेत कारण ती सरकार दरबारी सरकारची कोंडी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पण मूळ मुद्दा जो आहे जो आत्ता आपण मांडत होता, शेतकऱ्याला मिळणारा भाव आणि ग्राहकाला मिळणारा भाव यांच्यातली तफावत पाहायची झाली तर पूर्वी आपण व्यापारी आणि दलालांच्या नावानं ओरड करत होतो, आत्ता शेतकऱ्यांच्या नावानं जे नेते झालेले आहेत आणि दूध संघ चालवून जे गब्बर झालेले आहेत अशा गब्बर सिंगांच्या विरोधामध्ये खरं म्हणजे आंदोलन होण्याची गरज आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फार शेतकऱ्यांची चाड असेल तर त्यांनी राजकारण्यांना वेठीस धरलं पाहिजे, ना की शहरी भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांना जे जास्तीचे भाव देऊन दूध विकत घेतात. संदीप, त्यामुळे आपण जो मुद्दा मांडत होतात की शेतकऱ्याला दिला जाणारा भाव आणि ग्राहकाकडून वसूल केला जाणारा भाव याच्या मधलं जे अंतर आहे ते अंतर म्हणजेच ती दलाली किंवा ती नफेखोरी कमी करण्यासाठी नव्या आंदोलनाची गरज आहे आणि ते आंदोलन करण्यामध्ये स्वाभिमानीसह सगळे कमी पडतात आणि वेळोवेळी ज्या पद्धतीचं तडजोडीचं राजकारण केलं जातं, पडद्याआड सूत्र हलवली जातात, पडद्याआड तडजोडी केल्या जातात एकमेकांच्या राजकारण्यांच्या हिताच्या, हे राजकारण संपवण्याची गरज आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मते कुठलेही असो, शेतमालाचे असो, दुधाचे असो, पोल्ट्रीचे असो किंवा त्याच्या धनधान्याचे असो, या सगळ्याच्या संदर्भामध्ये सगळे राजकारणी शेतकऱ्याचं कल्याण करण्याची भूमिका घेतातच का हा प्रश्न खरं म्हणजे आज उपस्थित होतो आहे. घडतंय असं की यांना शेतकऱ्यांच्या हिताचं कारण करायचं नाही, यांना राजकारण करायचं आहे. अधिवेशनांच्या काळामध्ये स्वतःची स्टंटबाजी करायची आहे, ही स्टंटबाजी संपवण्याची खरं म्हणजे गरज आहे. संदीप. नक्कीच ही स्टंटबाजी संपवण्याची गरज आहे आणि यावरच शेतकरी नेते जे आहेत, रघुनाथदादा पाटील ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत, त्यांनी ही प्रहार केला आहे, त्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी तर इथपर्यंत जाण्याची टीका केलेली आहे टोकाची की त्यांचं असं म्हणणं आहे की दूध उत्पादक संघ सरकार आणि राजू शेट्टी यांची ही मिलीभगत आहे, कारण या दूध संघांकडे मोठ्या प्रमाणात दुधाच्या पावडरचा भुकटीचा साठा आहे, तो संपवण्यासाठी जे आंदोलन छेडले गेल्याचा थेट आरोप त्यांनी राजू शेट्टीवर केला आहे. आम्ही रघुनाथदादा यांच्याबरोबर जी बातचीत केली ती नेमकी काय बातचीत होती ऐकूया. संघाने पुरस्कृत केलेलं हे आंदोलन आहे, हे आंदोलनाची वेळ अत्यंत चुकीची आहे. दूध संघाकडे मुबलक पावडरचा साठा आहे आणि अशा काळात त्यांची पावडर संपवण्यासाठी ते यापूर्वी 2 दिवस 1 दिवस दूध संकलन बंद करत होते आणि उत्पादकांचा रोष मग त्या दूध संघावर जात होता
आता त्याने हा नवा पायंडा शोधून काढला, अशा वेळी शेतकऱ्यांना आंदोलन करायला लावायचं की ज्या वेळेला दुधाची दूध संघांना गरज नाही, अतिरिक्त दूध आहे, तर या दूध संघ आणि राजू शेट्टी ही मिलिंद होत आहे, सरकार याच्यामध्ये सामील आहे. त्याच्यामध्ये एकच भाग आहे, 27 रुपयाचा राज्य सरकारने जी आर काढलेला असताना हा जी आर प्रमाणे भाव देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, सरकार काही कारवाई करत नाही, तर सरकारने मग 27 रुपयाच्या पेक्षा कमी भाव तर फरक जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करायला पाहिजे, आणि तो दूध संघाला 50 रुपये पावडरला अनुदान, दुधाला अनुदान, हे जे संघांनाच पुन्हा पैसे द्यायचे सरकारी तिजोरीतलं चाललंय, तर संघवाल्यांचा या सरकारला पाठिंबा आहे. आज हे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना मिळूनच कारभार करतायत, त्यामुळं ही लुटारूंची टोळी जमलेली आहे. रघुनाथ दादांनी थेट राजू शेट्टींवर आरोप केले, सर काय सांगाल? संदीप, रघुनाथ दादा जे मुद्दा मांडत होते की मुळात कोणाच्या घशामध्ये काय ओतण्याचं राजकारण केलं जात आहे, म्हणजे जसं दुधाची भुकटी मोठ्या प्रमाणात आहे आणि ती खपवण्यासाठी म्हणून तर हे आंदोलन आहे, असा थेट आरोप जे रघुनाथ दादा करतायत. या निमित्तानं नुसतं दुधाच्या संदर्भात किंवा दुधाच्या भुकटी संदर्भातच नाही, धनधान्याच्या संदर्भात सुद्धा किंवा शेतमालाच्या संदर्भातही ज्यावेळी आंदोलन केलं जातं, मी याच्या आधी सुद्धा एक डिकोड असा केला होता की या कोणत्या वेळा जुळवल्या जातात, म्हणजे खरीप आणि रब्बीच्या तयारीमध्ये जेव्हा शेतकरी निघालेला असतो किंवा त्याचं धनधान्य हे योग्य किमतीला विकण्याची जेव्हा गरज असते त्याचवेळी नेमकं आंदोलन करायचं, त्याचवेळी त्या शेतकऱ्याला नादाला लावायचं आणि त्याची दिशाभूल करायची, असं शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं राजकारण जे चालू आहे आणि ते सगळ्या बाजूंनी चालू असतं हे समजावून सांगण्याची आवश्यकता आहे, आणि मला असं वाटतं की हे शेतकऱ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये आंदोलनं करायची झाली तर ती कायदेशीर पातळीवर केली पाहिजेत, फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आंदोलनं करायला पाहिजेत, कायद्याची बूज राखून, कायदा आपल्या हितासाठी आहे त्याचा यथायोग्य वापर करून, खरं म्हणजे शेतकऱ्यांनी आता दूध संघांच्या विरोधामध्ये फौजदारी केल्या पाहिजेत, फसवणुकीच्या फौजदारी केल्या पाहिजेत, कायद्याचा आधार घेतला पाहिजे. अन्यथा असं घडतं संदीप, वेळोवेळी शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरवलं जातं, बहाणे केले जातात, आंदोलनाचे देखावे केले जातात आणि पुन्हा दुसरं अधिवेशन, पुन्हा दुसरा रब्बीचा किंवा खरीपाचा हंगाम आणि पुन्हा रस्त्यावरती दूध ओतणं किंवा पुन्हा रस्त्यावरती शेतमाल ओतणं, याच दुष्टचक्रामध्ये शेतकऱ्याला किती दिवस नागवलं जाणार आहे हा प्रश्न मला आज या निमित्तानं उपस्थित करायचा आहे. संदीप, नक्कीच शेतकऱ्यांना नागवलं जाण्याचा हा प्रकार थांबला पाहिजे, कारण ज्यांचं पोट रोजच्या हातावर अवलंबून आहे त्यांच्याकडील दुधाचा अशा प्रकारे विनाश केल्याने त्यांचं पोट कसं भरणार हा प्रश्न कायम राहतो. लवकरच यावर तोडगा निघेल आणि शेतकरी आणि शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सुटतील अशी आपण अपेक्षा करूया. पण आज दुसरा डिकोडमधला विषय जो होता तो म्हणजे नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जीवर केलेल्या टीकेचा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेली घोषणा जी होती, माँ माटी माणूस हवेत विरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मिदनापूर या ठिकाणी झालेल्या भाषणात ते बोलत होते. माँ माटी माणूस या घोषणेचं काय झालंय आपण पाहतोच आहोत. तुम्हाला विरोध करणाऱ्यांची हत्या करा असा गटच इथे निर्माण करण्यात आला आहे. या गटाच्या परवानगीशिवाय इथे पान ही हलत नाही. इतकेच काय, इथे सामान्य माणसाला पूजा करणं ही कठीण होऊन बसलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली आहे. सत्तेत राहण्यासाठी या ठिकाणी एका विशिष्ट समूहाचा वापर ममता सरकारकडून केला जातोय. या समूहाच्या दहशतीत इथली जनता वावरत आहे, तसंच या राज्यात भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणावर भोकायला आहे. ममता बॅनर्जी यांनी जी बॅनरबाजी केली आहे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. माझ्या भाषणासाठी जणू काही ममता बॅनर्जी या स्वतः हात जोडून उभ्या आहेत असंच वाटतं, असे म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी यांना टोलाही लगावले. राज्यातल्या शेतकऱ्यांचेही हाल सुरू आहेत, मात्र केंद्र सरकारने जी मदत केली त्याचमुळे माझ्या स्वागतासाठी ममता सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणावर झेंडे लावले असंही मोदीने यावेळी सुनावले. सर, आपण पाहिलं मोदीने एक तर निवड केली मिदनापूरची आणि तिथे जाऊन थेट त्यांनी ममता बॅनर्जींना आव्हान दिलं आहे. इतकंच नव्हे तर मुस्लिम तुष्टीकरणाचा थेट आरोपही त्यांनी घेतला आहे. पूजा करण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते अशा प्रकारचा अमाणूस छळ तिथे चाललेला आहे, अशा प्रकारची संकेतिक टीकाही त्यांनी केलेली आहे. 2019ची पडघम कोलकात्यातून सुरू झाली तसं म्हणायला हरकत नाही असं निश्चित आपण म्हणू शकू. आणि एक मुद्दा महत्त्वाचा आहे संदीप, पश्चिम बंगालचं राजकारण जे फार मोठा काळ कम्युनिस्टांच्या हातात होतं
जे फार मोठा काळ ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांच्या हातामध्ये आहे. पण आजपर्यंत पश्चिम बंगालचं जर अर्थकारण आपण तपासून पाहिलं, तिथलं शिक्षण तपासून पाहिलं, तिथलं लोककारण तपासून पाहिलं, तर तिथे मागासलेपण जास्त आहे आणि तोच नेमका धागा नरेंद्र मोदी यांनी पकडलेला दिसतो आहे. ती नस त्यांनी पकडलेली आहे. पण त्यांच्यासमोरही मोठं आव्हान आहे, कारण ज्या घोषणा ममता बॅनर्जी यांनी दिल्या होत्या त्या बेटी काय सामान्य माणसाच्या रोजीरोटी संदर्भातल्या होत्या, मा माटी संदर्भातल्या होत्या, म्हणजे पश्चिम बंगाल ही माझी माती, पश्चिम बंगालची माणसं ही माझी आई असं म्हणत ममता बॅनर्जी सत्तेमध्ये आल्या. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांची बॅनरबाजी असो किंवा अलीकडच्या काळात राजकारणाच्या परिघातला त्यांचाच स्वतःचा वाढता जो वर्चष्मा आहे तो हिंसाचाराच्या वाटेवर जातो. मिदनापूर हे त्यातलं एक सेंटर आहे, केंद्र आहे, आणि त्या केंद्रात जाऊन नरेंद्र मोदी जे सांगू पाहतायत ते साधारणपणे 2019 निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला यश द्या, मग आम्ही पश्चिम बंगाल बदलून दाखवू असं सांगण्याचा प्रयत्न ते करतायत. पश्चिम बंगालची जनता मात्र वाट पाहते आहे परिवर्तनाची. आणि अनेको वर्ष सत्तेत राहून ज्या कम्युनिस्टांनी पश्चिम बंगालच्या जनतेला अजूनही विकासाची वाट नीट दाखवली नाही, ते आव्हान नरेंद्र मोदी नेमकं कसं पार पाडणार आहेत हे जर ते 2019 जिंकले तर दिसेल. अन्यथा आम्ही बंगाली लोके, म्हणजे आम्ही बंगालचे लोक, मग ते ममता बॅनर्जी असोत नाहीतर कम्युनिस्ट नेते असोत, हे साधारणपणे निवडणूक जवळ आली की अस्मितांचं राजकारण करतात आणि पुन्हा तेच निवडून येतात. हा आजपर्यंतचा खरं म्हणजे पायंडा आहे आणि तो तोडण्याचं फार मोठं आव्हान नरेंद्र मोदींसमोर आहे. आणि आपल्याला काही काळ प्रतीक्षाच करावी लागेल की हे राजकारण, आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आता नेमकं कुठल्या वळणावर जाईल. संदीप, नक्कीच प्रतीक्षा करावी लागेल आणि यात कोण बाजी मारतं हे 2019 कळलंच. परंतु त्याही आधी कर्नाटकामध्ये मात्र काँग्रेसची युती करून JDSला फार काही ती सत्ता रुचलेली नाही आहे. भाजपला शह देत काँग्रेस आणि JDSने कर्नाटकात सत्ता स्थापन केली आहे, पण या आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. स्वतः मुख्यमंत्री HD कुमारस्वामी आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारवर नाराज आहेत. आघाडीचं विष पोचवतो आहे, मनात आलं तर 2 तासात पद सोडू शकतो असं कुमारस्वामीने एका कार्यक्रमात सांगितलं. आणि हे सांगताना कुमारस्वामींना चक्क रडू कोसळलं. आपले अश्रू त्यांना आवरत आले नाही आणि त्यामुळे कार्यक्रमाला जमलेले JDSचे कार्यकर्तेही काही काय स्तब्ध झाले आहेत. आपण एक नजर टाकूया नेमकं कुमारस्वामी काय म्हणाले त्याच्यावर. मी फसवतोय, मनात आलं तर 2 तासात मी पद सोडू शकतो, मी खुश नाहीये. कार्यकर्त्यांना वाटतंय अण्णा CM झाले आहेत, पण खरं सांगतो मी आनंदी नाहीये. माझ्या मनातील वेदना सांगता येत नाहीयेत, विषापेक्षाही त्या जहाल आहेत एवढंच सांगतो. सध्या जे काही चाललंय त्यामुळे मी खुश अजिबात नाहीये. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी अधिकाऱ्यांची किती मंदळणी करावी लागली हे माझं मलाच माहिती आहे. आता अण्णा भाग्य स्कीममध्ये 5 किलो तांदळाऐवजी त्यांना 7 किलो तांदूळ हवे आहेत, त्यासाठी 2500 कोटी रुपये लागणार आहेत. एवढा पैसा मी कुठून आणू? कर लावल्यामुळे माझ्यावर टीका होते आहे, एवढं सर्व होऊनही माझ्या कर्जमाफीच्या योजनेत स्पष्टता नसल्याचं लोक म्हणतात. मनात आलं तर मी 2 तासात मुख्यमंत्री पद सोडू शकतो, देवानेच मला शक्ती दिली आहे, आता या पदावर मी किती दिवस राहील हे तोच ठरवेल असंही ते म्हणाले. मनात आलं तर 2 तासात हे पद सोडू शकतो, मी हलाल पचवतोय, एवढी वाईट अवस्था कुमारस्वामींवर काय यावी? सर, मुळात फार मनावर घेऊन कुमारस्वामी यांनी जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसचं सरकार जे सत्तेत आणलेलं आहे, त्यावेळी डिकोड करताना संदीप आपण असं बोललो होतो की हे कचकड्यांचं सरकार असेल. कचकड्याचं म्हणजे एकमेकांवर कचा कचा आरोप करणारं. आणि गेल्या काही दिवसातलं राजकारण आपण जे कर्नाटकातलं पाहतो आहोत ते काँग्रेसचे लोक कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांवर थेट आरोप करत आहेत. आणि कुमारस्वामी आज स्वतः रडताना आपण पाहतो आहोत. गेल्या 2 दिवसांपासून या ज्या बातम्या व्हायरल होत आहेत आणि अण्णा रडले, अण्णा येन विशेष, आता अण्णा असं सांगतायत विशेष येन इल्ला, मी कुठल्याही क्षणी राजीनामा देऊ शकतो. मुद्दा असा आहे की कोणते क्षण पकडून आणि कसली अभद्र युती करून तुम्ही सत्तेत आलेला आहात. ही सत्ता आणि ही सुंदरी तुम्हाला नीट सांभाळता येणार नाही हे गेल्या काही दिवसांमध्ये अण्णा स्वतःच पुन्हा पुन्हा दाखवायला लागलेले आहेत. संदीप, मला असं वाटतं 2019 निवडणुकीसाठी काँग्रेसनं जो चंग बांधलेला होता
की विशेषतः कर्नाटकातली सत्ता आपल्या हाती आली पाहिजे, याच्यात काँग्रेस तर यशस्वी झालेली आहे पण जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षाची कोंडी करण्याचं राजकारण सुद्धा काँग्रेसनं ज्या पद्धतीनं सुरू केलेलं आहे त्याचं बुमरँग काँग्रेसवर होण्याची शक्यता आहे, हेच कुमारस्वामी यांचे अश्रू सांगत असावेत असं मला वाटतं. नक्कीच या अश्रूंची फलश्रुती काय होत हे लवकरच जनतेला कळेल, सरकार किती काय टिकेल यावर सगळं अवलंबून असं. पण धन्यवाद सर या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. डिकोडमध्ये आपण इतरही विशेष आहोत पण आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्र.